ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आहे हनुमान जयंती. रुद्र सकाळी लवकर उठला होता त्याच्यामुळं त्याला घेऊन मी जी आहे इथे कोपऱ्यावरतीच एक मारुती रिक्षा स्टँड आहे तिथे छोटंसं मारुतीची मूर्ती आहे. मोठं छान वडाचं पिंपळाचं मिक्स असं झाड आहे म्हणजे दोन्ही झाडं एकत्र आलेली आहे तर तिथे जाऊन आम्ही दोघं दर्शन घेऊन आले. आता रुद्रचं खाऊन झालेलं मी त्याला सेरेलॅक दिला होता. प्रिंटआउट घ्यायला एक मुलगा आला होता. रुद्र त्याला पाहून खुश झाला दादा दादा करत त्याच्याकडे चालला होता. आता अजून बरीच म्हणजे कामं माझी सगळी बाकी आहेत. नाश्ता करायचा बाकी आहे. रुद्र सकाळी लवकर उठला पण झोपायचं काही नाव घेत नाही आहे तर त्याला घेऊनच म्हणजे रात्रीचा भात होता तोच फ्राय करते आता कारण आईंचा पण आज उपवास आहे. त्यांना डायरेक्ट साबुदाण्याची खिचडी करायची आहे. हे सकाळी शाळेत गेले तर आईने त्यांना डब्बा दिलेला आहे तर मग दुपारचं जेवण जे आहे तर ते दोघांचं बनवायला लागेल फक्त माझा आणि ह्यांचं आणि आईंना उपवासाची खिचडी करायची आहे. रात्री ह्यांनी वडेपाव केले होते है ना पप्पांनी केले होते ना. रुद्राच्या पप्पांना खूप छान गोष्टी जमतात म्हणजे ते भाज्या त्याच्यानंतर असे काही चटपटीत आयटम्स असते ना ते खूप छान बनवतात आणि त्यांना मात्र सगळ्या गोष्टी प्रॉपर लागतात म्हणजे वस्तू ज्या आहेत आपण कसं करतो की एखादी गोष्ट मॅनेज करतो की एखादी वस्तू नाही आहे ठीक आहे जाऊ दे तरी पण बनवूया तर तसं त्यांचं नसतं. त्यांना सगळ्या गोष्टी लागतात वस्तू सगळ्या लागतात बनवण्यासाठीच्या मग ते बरोबर बनवतात. तर काल मस्त मग आम्ही वरण भात केलेला थांब कर पिलू पडशील थांब 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 तुला खेळायचं आहे ओके खेळ. ही अजून बाजरीची जी मी याच्यात भरून ठेवलेली तशीच आहे कारण मला जी मांडणी ती रॅकला ती म्हणजे वरती हँग करून ठेवायची त्याला अजून त्यांनी ड्रिल करून दिलेलं नाही आहे त्याच्यामुळं ती तशीच पेंडिंग आहे. इथे अजून कपड्यांच्या घड्या घालायच्यात बरीचशी कामं पेंडिंग आहेत तर ह्याला बघता बघता करते ते तो किचनमध्ये मागेमागेच पोहोचतो. आता त्या ह्या एका डब्यातली आहे ना याच्यामध्ये कमी राहिलेली आहे बाजरी कारण की 28 किलोच होते आणि हे डबे जे आहेत ते मोठे आहेत 20-20 किलोचे त्याच्यामुळे ना याच्यामध्ये दळण माझं बरंच म्हणजे आतापर्यंत 7-1 किलोचं दळण झालेलं आहे करून मग याच्यामध्ये कमी राहिली आहे. हा डब्बा रुद्रला हलतो आहे त्याच्यामुळे एकावर एक टिनं ठेवतं खाली ठेवलेत ते किचनमध्ये पण जागा नाही आहे जास्त ना त्याच्यामुळं मग मी इथे साईडला ठेवले होते. आता जेव्हा ही मांडणी मला वरती प्रॉपर लावून देतील ड्रिल करून व्यवस्थित तर खाली थोडीशी मी जागा सोडेल की जेणेकरून छोटे जे साईजचे डबे आहेत ते तिथे बसतील. बाल्कनी पण अजून आवरायची राहिली आहे लादी पुसायची आहे मला आज पण बघूया आता आई येतील तोपर्यंत नाहीतर रुद्र झोपला तर मग करता येईल. रुद्रची पण आंघोळ सकाळीच झाली आज. येतो तू खेळतो हा तबला आहे का तबला आहे तबला आहे का हा ओहो पडतो लल्ला माझ्या भावाच्या कडे तबला पण आहे आणि पखवाज पण आहे मृतुंग तर त्याला ना तिकडे मस्त सवय लागलेली तो घ्यायचा वाजवायला तेव्हा तो रुद्रसुद्धा वाजवायचा छानपैकी तर आता रुद्र त्याच्यासारखंच डबे वाजवत राहतो हो ना. रुद्रला गाण्याची पण आवड आहे. माझी बहीण गाणं म्हणायची त्यावेळेस तो त्याला नीट काहीच म्हणजे एवढं बोलता येत ना तरी त्याच्या ह्याच्यामध्ये आवाज काढायचा तो भाऊ वाजवायला लागला की तो वाजवायला सुरुवात करायचा. आता त्याला समजायला लागलेलं आहे चांगलंच. पिल्लू आता 12 महिन्याचं होणार आहे पुढच्या महिन्यात. आज संध्याकाळी जे रुद्रचे पप्पा आहेत ना ते वडे बनवणार आहेत बटाटा वडे. आम्ही मस्त वडापावचा बेत ठरवलेला आहे. वरण भात हे लावून झालं आहे फिकच वरण ठेवणार आहोत. रुद्र आता मी व्हॉइस ओव्हर करते रुद्रची बडबड ऐकायला येत असेल तुम्हाला तर त्यांना सगळ्या गोष्टी प्रॉपर लागतात आणि हा रात्रीचा व्लॉग आहे. रात्री वडे बनवले होते. मिरची अद्रक आणि लसूण हे ते खलबत्त्यामध्येच ठेचून घेणार आहेत. बटाटे आम्ही क्लासवर येण्याच्या आधीच आईंनी बॉईल करून ठेवले होते तर बटाट्यानं काय झालं की कुकरमध्ये बॉईल केल्यानंतर तर जे ओव्हर बॉईल झाले म्हणजे ते असे लिबलिबीत झालेत तर ते थोडेसे कच्चे ठेवले पाहिजेत म्हणजे जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा ते बरोबर होऊन जातात तर तेवढं थोडी मिस्टेक झाली आहे. यांनी जे फोडणीची तयारी करायला सुरुवात केली आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी मोहरी घातली आहे. त्यानंतर हिंग घालणार आहेत ते आणि आमच्या झाडाचाच कढीपत्ता जो आहे तर तो घेतला आहे. तो फ्रेश त्याची चव जी आहे ती वेगळी लागते. जसं आमच्या घरात एक लिंबोणीचं पण छोटंसं झाड आहे बोन्स आहे ते पण जेव्हा आपण फ्रेश तोडतो ना त्याचा हाताचा स्मेल पण लवकर जात नाही लिंबाचं एवढं छान वाटतं. त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये मिरची अद्रक लसूण वगैरे जे बारीक केलं होतं खलबत्त्यात छोट्या तर ते टाकलं.
ही फोडणी चांगली परतून घेतली आणि ती नंतर त्यांनी काय केलेले ते बटाटे जे आहेत ते थोडे स्मॅश करण्यासाठी मी आता त्याच्यामध्ये ती ॲड करणार आणि थोडेसे स्मॅश करणार मिक्स करणार आणि त्यांनी त्याच्यानंतर पीठ जे आहे तर ते कालवून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर वडे तळायला सुरुवात. तर वडे थोडेसे मी म्हटलं ना की बटाटे लिबलिबीत झाले होते तर मी काय केलं त्याचे ते गोळे बनवताना ना थोडंसं तांदळाचं पीठ हाताला लावलं त्याच्यामुळे ते थोडेसे जमून आले. त्यानंतर मध्ये त्यांनी मिरच्या तळून घेतल्या बारीक बारीक अशा छान मिरच्या तळल्या आणि अजून बरेचसे वडे तयार झालेले म्हणजे बटाटे भरपूर लावलेले तर आई थोडेसे उरलेले जे वडे आहेत तर ते तळायला घेत आहेत. तर काल रात्रीचा मस्तपैकी वडापावचा बेत जो आहे तर तो सुरू झाला आहे. पाव अगदी फ्रेश फ्रेश आम्हाला मिळाले होते. या सगळ्यांनी वडापाव खायला. तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचं मी शूट करते. रुद्र झोपलाय आता बराच वेळ झाला तर तो झोपत नव्हता त्याच्यामुळे मग माझा नाश्ता पण राहिलेला. आता नाश्ता करून घेते. बाकीचं आजचं काही शूट करत नाही कारण की खूप उशीर झालेला आहे ऑलरेडी आणि रात्रीचा वडापावचा जो आहे तो व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यामुळं भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.